पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आणि आज आपण धुलीवंदन रंगपंचमी या उत्सवादरम्यान रंगांची उधळण का केली जाते या मागील शास्त्रीय कारण, पारंपरांगतरित्या या प्रथेला का सुरुवात झाली व पुढे याचा प्रचार व प्रसार का केला गेला याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. रंगपंचमी हा उत्सव होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना रंग लावले जातात. मित्रांनो, आपले शरीर हे विविध रंगांचं मिश्रण आहे. आपल्या शरीरात मुख्य 7 चक्रा पॉइंट्स आहेत व या 7 चक्रांचे विशेष रंग आहेत आणि त्यांचं विशेष महत्त्व आहे. मानवी शरीर फिट राहण्याकरिता या सर्व रंगांचं संतुलन राखणं गरजेचं असतं, अथवा शरीरात डेफिशियन्सीज उद्भवतात ज्या दूर करण्याकरिता कलर एलिमेंट्स औषधातून घ्यावे लागतात. म्हणूनच धुली वंदन या उत्सवाला सुरुवात झाली असावी अशी मान्यता आहे, कारण या निमित्तांनी लोक एकमेकांच्या शरीराला रंग लावतात ज्यामुळे शरीराला आवश्यक असणारे कलर पिगमेंट्स मिळतात. पूर्वी हळद, गुलाल, पलाशच्या फुलांपासून तयार होणारे रंग, मेहंदी इत्यादी सारख्या नॅचरल रंगांचा वापर केला जायचा, ज्यामुळे रंगपंचमी निमित्ताने या सर्व गोष्टी शरीराला लावल्या जायच्या, ज्यामुळे शरीर निरोगी व त्वचा तेजस्वी व्हायची. कालांतराने नॅचरल कलर्सची जागा सिंथेटिक कलर्सनी घेतली, ज्याचा वापर केल्याने फायदा तर सोडाच परंतु त्वचेला नुकसानच जास्त आहे. म्हणूनच रंगपंचमी हा उत्सव एकमेकांना नॅचरल, हर्बल व ऑर्गॅनिक कलर लावूनच साजरा करावा. अशा तऱ्हेने रंगपंचमी साजरी केल्याने त्यामागील हेतू व महत्व टिकून राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या सणांचं महत्व, दूरदृष्टी व शास्त्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल व या सणांचा आदर करत हे सण साजरी होतील. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित रहा. धन्यवाद.